हॅलो फ्रेंड्स माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर वर्किंग इंडिकेट यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक एचकरनजी आपला सब्जेक्ट आहे डब्ल्यू बी पी त्याच्यामधला आपला फोर्थ युनिट चालू आहे जो आहे uh, क्रिएटिंग अँड व्हॅलिडेटिंग फॉर्म त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला कव्हर केलेले पॉईंट बघूया आपण मागच्या लेक्चरला कुकीज स्टार्ट केला होता त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे ॲट्रिब्यूट बघितले कुकीजचे क्रिएट कसा करायचा आणि मॉडिफाय कसा करायचा बघितला मागच्या लेक्चरला ह्या लेक्चरला आपण कुकीज डिलीट कसा करता येतो हे बघणार आहे आणि कुठे कुठे युज होतो हे बघणार आहे ठीक आहे म्हणजे आपला हा कुकीज हा पूर्ण पॉईंट काय होतो आता कव्हर होतो ठीक आहे तर आता आपण चालू करूया की डिलीट कसं करायचं बघूया आपण कुकीज कुकीज डिलीट कसं करायचं तर आपण आता ह्याचं एक एक्झाम्पल बघणार आहे जे आपण एक्झिक्यूट करून बघणार आहे तर आता आपण बघणार आहे डिलीटिंग कुकीज म्हणजे काय आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे की एक्सपायरी म्हणजे डिलीट कधी होतं ज्या वेळेला एक्सपायरी डेट असते त्याच्या आधी जर तुम्ही डिलीट करणार असाल तर काय होणार आहे ती डिलीट कुकीज होणार आहे आता बघा आपण मागच्या वेळेला ले मागच्या लेक्चरमध्येच बघितलेलं आहे की आपण एक्सपायरीमध्ये कुकीज मध्ये दोन टाईप आहे एक सेशन कुकीज आणि परसिस्टंट कुकीज ठीक आहे मग सेशन कुकीज म्हणजे काय की ज्यावेळेला कुकीज वगैरे सगळं चालू आहे तुम्ही बघत आहात कुकीज फाइंड करत आहात त्याच्यानंतर तुम्ही काय करताय ब्राऊझर ज्या वेळेला क्लोज करताय सगळं रिमूव्ह करताय त्यावेळेला काय होतं अप अप काय होतंय ऑटोमॅटिकली सगळं कुकीज रिमूव्ह होतंय ठीक आहे डिलीट होतंय डिस्ट्रॉय होतंय मग हे कधी होते सेशन कुकीज मध्ये तर परसिस्टंट कुकीज मध्ये काय होते की एक्सपायरी डेट दिली जाते म्हणजे त्या डेट पर्यंत तो काय होणार आहे जिवंत राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय होणार तो डिस्ट्रॉय होणार आहे मग मला सांगा आपण आपल्याला गरज कधी भासते 딜िटिंग कुकीज ची जेव्हा तुम्ही एक्सपायरी डेट देत देता त्या वेळेला त्याच्या आधी जर किंवा त्याच्या आधी तुम्ही ज्याला डिलीट करू इच्छिता त्याच वेळेला काय करायचं आहे ते डिलीट करायचं त्यासाठी आपण काय वापरतो 딜िटिंग कुकीज तुम्ही जर तुम्ही ह्याच्यामध्ये सेशन कुकीजमध्ये डिलिटिंग कुकीज, कुकीज वापरू शकत नाही कारण ते तुम्ही अपोप ज्यावेळेला ब्राऊझर क्लोज करता त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय होतं ते डिस्ट्रॉय होऊन जाते कुकीज त्याला काय डिलिटिंग कुकीजची गरज लागत नाही पण एक्सपायरी ज्यावेळेला डेट देत आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला जर डिलीट करायचं असेल त्यावेळेला आपण डिलीटिंग कुकीज वापरतो तर इथे बघा कुकीज इज अ डिलीटेड बाय द सेटिंग्स कुकीज सम नेम्स डोमेन पाथ विच विच आर आर द सेट विथ द एक्सपायरी डेट इन अ काय बघा तुम्ही एकतर जे काही डोमेन आणि पात आहे त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता डिलीट करू शकता सॉरी हे ओपन झालं तरी ते बघा कुकीज म्हणजे काय की तुम्ही एक्सपायरी डेट देत जे काही डोमेन पात हे काय होते एक्सपायर होते ठीक आहे त्याला आपण म्हणजे एक्सपायरी डेटच्या आधी जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर काय होते डिलीट कुकीज यूज होते तर फॉर एक्झाम्पल बघा खाली सेट कुकीज त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे कालचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आहे आपलं कालच्याच लेक्चरचं जे आहे आपलं नेम त्याच्यानंतर व्हॅल्यू त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे एक्सपायरी डेट दिलेली आहे जे आहे दहा दिवसाची ठीक आहे मग दहा दिवसाच्या आधी काय व्हायला पाहिजे डिलीट व्हायला पाहिजे म्हणजे बघा दहा दिवसाच्या आधी मला जर डिलीट करायचं असेल तर सेट कुकीज नेम गी व्हॅल्यू आणि जे टाइम दिलेला आहे तो काय आहे मायनस तीन हजार सहाशे म्हणजे ते मिनिट्स वर आहे मी तुम्हाला हेच एक एक्झाम्पल एक घेते म्हणजे तुम्हाला डिलीट कुकीज म्हणजे काय कळेल तर आता आपण हेच एक एक्झाम्पल एक बघणार आहे जे आहे डिलीट कुकीज कधी वेळ कधी करावं लागतं डिलीट कुकीज एक्सपायरी डेटच्या आधी तर इथे आपण कुकीजचा जे काही सिंटॅक्स आहे कुकीज फंक्शन आपण लिहित आहे त्याच्यामध्ये आपण नेम लिहिलेला आहे व्हॅल्यू दिलेली आहे आणि काय देणार आहे एक्सपायरी डेट बाळांनो मग आता मला सांगा हे एक्सपायरी डेट मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की है के हे दहा दिवसांचं सेट आहे टाइम हे काय फंक्शन आहे आपलं टाइम हे फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आता मी काय करते तुम्हाला एकदा एक्झिक्यूट करून दाखवते आपलं बघा इथे प्रेझेंट आहे लोकल होस्ट ठीक आहे तुम्हाला माहिती आहे कसं कुकीज पाहायचं आपण आतापर्यंत बघतच आलो आहोत मी डिरेक्टली दाखवत आहे इथे बघा प्रेझेंट आहे का इथे आता हे मी सगळं डिलीट केलं ठीक आहे त्याच्यानंतर आणखीन एकदा बघते ओपन करून की आहे की नाही आपलं प्रेझेंट इथे बघा सेटिंग सेटिंग मध्ये अडव्हान्स आणि प्रायवसी आणि याच्यामध्ये कुकीज ठीक आहे कुकीज त्याच्यामध्ये शो कुकीज मध्ये बघा इथे आपलं लोकल होस्ट प्रेझेंट आहे नेम आहे आणि ते बघा ही आपली कुकीज सेट आहे जी आहे पंचवीस जानेवारी पर्यंत आपली काय राहणार आहे कुकीज हे राहणार आहे म्हणजे मी ब्राउजर जरी क्लोज केला तरी सुद्धा आपली एक्सपायरी डेट असल्यामुळं कुकीज ही डिस्ट्रॉय होणार नाही तर आता आपल्याला त्या एक्सपायरी डेटच्या आधी जर डिलीट करायचे असेल तर काय करायचं आपण जेवढे कुकीज सेट करण्यासाठी लिहिण्यासाठी जेवढे आपण कंटेंट लिहिले तेवढेच डिलीट करण्यासाठी लिहिणारे नेम व्हॅल्यू आणि टाइम जो दिलेला आहे तो आपण दहा दिवसाचा दिलेला आहे ठीक आहे तर ते दहा मा दिवसाचं मायनस मध्ये करणार म्हणजे फास्ट मध्ये करणार आपण दिलेला मायनस तीन हजार सहाशे आता मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवते इथे बघा मी एक्झिक्यूट ब्राउझर खोलेला आहे त्याच्यामध्ये मी सेटे लोकल होस्ट जो आपला फाईलचा पात आहे तो इथे दिलेला आहे आणि रिफ्रेश केलेला आहे त्याच्यानंतर सेटिंग्स मध्ये गेले ते बघा कुठे प्रेझेंट आहे का डिलीट झाल्या कुकी म्हणजे काय झालेल्या आहे मध्ये मायनस मध्ये गेल्यामुळे काय झालं का त्याचं एक्सपायरी डेट चार झाली कुकीज डिलीट झालेली आहे तर हे होतं आपलं कुकीज डिलीट करण्यासाठी तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिलंच असेल आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया जो आहे यूज ऑफ कुकीज कुठे कुठे यूज होतो ठीक आहे हे बघणार आहे घेते म्हणजे कुठे कुठे कसं कसं ॲक्च्युअल प्रोग्रामिंग मधून टेक्निकल थ्रू आपण बघूयाच की कुठे यूज होतो कुकीज तर इथे आपण बघणार आहे यूज ऑफ कुकीज कुकीजचा यूज काय आहे ठीक आहे तर त्यासाठी मी इथे कोड लिहून ठेवलेला आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे इथे बघा आपण काय केलेलं आहे सिंपल पेज टू पेज क्रिएट केलेला आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी आ, एक इनपुट टेक्स्ट घेतलेला आहे एच टी एम एल मध्ये इनपुट टेक्स्ट घेतलेला आहे इथे बघा हेडर वगैरे देऊन ठेवलेला हो आहे याचा काय एवढा उपयोग नाही आहे त्याच्यानंतर इथे बघा फॉर्म टॅग घेतलेला आहे ऍक्शन आणि मेथड आहे ठीक आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सिम्पल मेल आय काय केलेला आहे इनपुट घेतलेला आहे आणि सबमिट बटन घेतलेलं आहे त्याचं नाव आहे से सबमिट आणि मेलचं नाव आहे मेल ठीक आहे नेम आहे मेल मला त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे सेट करून ठेवलेली आहे कुकीज ठीक आहे सेट केलेली आहे आणि वरती आपण काय केलेले आहे सेट केल्यानंतर इथं म्हणजे थोडक्यात कंडिशन दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर वरती बघा इथं. आ, जी कुकीज आहे त्याच्यासाठी एक्सपायरी डेट वगैरे हे सगळं सेट करून ठेवलेलं आहे तर आता मी तुम्हाला सिम्पल एक्झिक्यूट करून दाखवते म्हणजे जे काय आपण मेल आयडी एंटर करतो गेट करतो ते काय व्हायला पाहिजे म्हणजे कुकीज थ्रू आपल्याला काय पाहिजे डिस्प्ले व्हायला पाहिजे म्हणजे जे डेटा स्टोअर केलेला आहे तो आपल्याला रिमोटली ऍक्सेस करून ब्राउजरवरती जे आतापर्यंत आपण बघायला आलेलो आहोत की कुकीज कसं बघायचं तसा आपल्याला डेटा मेल आय डीचा दिसायला पाहिजे ठीक आहे सबमिट केल्यानंतर तर आता आपण बघूया की कुकीज तिसर कस पाहिलं जातं तर हा आपला टोटल सिनारी करायचं आहे ठीक आहे सबमिट इमेल आयडी दिल्यानंतर सबमिट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे कुकीज आपल्याला दिसायला पाहिजे तर त्यासाठी इथे बघा कोड लिहिलेला आहे जो आहे सेट केलेला आहे पहिला काय केलेलं आहे कुकीजचं नाव क्रिएट केलेलं आहे वेरिएबल आहे यूजर मेल ठीक आहे हे आपलं वेरिएबल आहे त्याला व्हॅल्यू दिलेला आहे आणि इफ कंडिशन मध्ये का काय केलेलं आहे इज सेट रिक्वेस्ट केलेली आहे सेट हे काय आपलं म्हणजे ज्यावेळेला सबमिट होईल त्यावेळेला काय व्हायला पाहिजे इथे सेट होईल त्यावेळेला खालचा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे सेट म्हणजे काय आहे ते बघा खाली आ, हे सेट आहे जे आहे आपल्या इथलं सेटच काय आहे हे सबमिट बटनचं नाव आहे ठीक आहे सेट ते म्हणजे सबमिट बटनावर ज्यावेळेला आपण क्लिक करेल त्यावेळेला काय व्हायला पाहिजे खालचा कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे जो आहे आपला कुकीज व्हॅल्यू रिक्वेस्ट वरती म्हणजे ज्या ज्या वेळेला इथे आपण नेक्स्ट आहे जे मेल आयडी आहे ठीक आहे मेल आयडी आपण काय करून ठेवलेला आहे सेट केलेला आहे म्हणजेच काय व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे काय ज्या वेळेला मेल आयडी एंटर करताय म्हणजे काय व्हॅल्यू एंटर करताय सबमिट करताय काहीतरी डेटा ठीक आहे त्यासाठी कुकीज व्हॅल्यू दिलेला आहे कुकीज त्याच्यानंतर व्हॅल्यू म्हणजे काय बाळांनो मेल आयडी ठीक आहे इथं मेल आयडी आपली व्हॅल्यू राहणार आहे त्याच्यानंतर कुकीज एक्सपायरी आता तुम्ही बघितलेलच एक्सपायरी म्हणजे टाइम फंक्शन वापरून आपण कसं एक्सपायरी केलेलं तेच आपण इथे घातलेलं ने आहे त्याच्यानंतर सेट फंक्शन मध्ये जे काय पॅरामिटर येतात जे नेम येतं व्हॅल्यू येतं आणि एक्सपायरी डेट येते हे इथं काय केलेलं आहे सेट हे फंक्शन वापरून टोटली आपण नेम डॉलरमध्ये इन पी एच पी कुकीज नेम कुकीज व्हॅल्यू कुकीज एक्सपायरी हे सगळं आपण काय केलेलं आहे हे केलेलं आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण नेम जी व्हॅल्यू आहे आपली ईमेल आयडी ती ज्यावेळेला आपण देतो त्याच्यानंतर सेट बटणावर क्लिक करतो त्यावेळेला हा कोड रन होतो ठीक आहे त्याच्यानंतर खाली बाळांना आपण काय केलेलं आहे इथे बघा आपण काय केलेलं आहे तर इथे बघा इथे जे काय इज सेट आहे कुकीज हा काय आपला ग्लोबल वेरिएबल आहे त्याच्यानंतर कुकीज नेम आहे जे वरती आपण पहिला डिक्लेअर केलेला आहे जे आहे आपलं नेम ठीक आहे त्याच्यानंतर खाली ज्या वेळेला ही कंडिशन ट्रू राहील म्हणजे ज्या वेळेला नेम एंटर होईल किंवा मेल आयडी आपलं जे आहे ते आपण एंटर होईल त्यावेळेला काय प्रिंट व्हायला पाहिजे कुकीज नेम इथे आपला हे युजर आयडी हा नेम आहे ठीक आहे आपला इथे आपण डिक्लेअर केलेला मग त्यानंतर जे काय प्रिंट इको स्टेटमेंट प्रिंट केलेला आहे कुकीज नेम इज अ डॉट व्हॅल्यू इज अ दॅट ठीक आहे ते आपण प्रिंट व्हायला पाहिजे त्याच्यानंतर कुकीज नेम आहे म्हणजे तो आपण वरती मी तुम्हाला दाखवलेला आहे आता युजर नेम तो ज्या वेळेला म्हणजे त्याला ज्या वेळेला आपण डेटा भरतो त्यावेळेला सेट करतो ती कंडिशन जर ट्रू झाली तर ते प्रिंट व्हायला पाहिजे ठीक आहे ही जर मेल आय डी त्याच्या आतमधला कोड जर एक्झिक्युट झाला ती कंडिशन जर ट्रू झाली ग्लोबल वेरिएबल जर सेट झाला तर हे प्रिंट व्हायला पाहिजे एल्स पार्ट मध्ये कुकीज इज नॉट सेट हे दिसायला पाहिजे ठीक आहे आता सध्या इथं तुम्हाला दिसत आहे बघा कुकीज इज नॉट सेट का तर आता बघा तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवते प्रायव्हेट त्याच्यामध्ये कुकीज मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आपण अजून मेल आय डी भरलेली नाही तर तुम्हाला प्रेझेंट दाखवते काय नाही कारण काहीच डेटा नाही आहे आता पण डेटा भरून बघूया मेल आय डी टाकून बघूया इथे नॉट सेट का दाखवते कारण ऑलरेडी काही सेट नाही आहे त्यासाठी नॉट सेट दाखवते इथं प्रिंट केलेलं खाली आता मी मेल आय डी भरते त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करते आणि इथे सबमिट झालेलं आहे कुकीज इज नॉट सेट अजून पण कारण आपण रिफ्रेश केलेलं नाही आहे तर रिफ्रेश करून तुम्हाला दाखवते इथे बघा सेटिंगमध्ये जाऊया त्याच्यानंतर इथे रिफ्रेश करूया बघा रिफ्रेश केलं पुन्हा एकदा गेलो का लोकल होस्टोर मध्ये आलं का युजर नेम आपण जे सेट केलेले नाव युजर मेल आय डी ठीक आहे युजर मेल आय डी आलेला आहे त्याच्यामध्ये बघा बघा हे आपण जे नाव दिलेलं आहे ना इथे नेम कुकीचं नेम युजर मेल आय डी ते इथं आपण प्रेझेंट झालेलं आहे मग त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते बघा इथे मेल आय डी डिस्प्ले झालेला आहे नेम डिस्प्ले झालेला आहे युजर मेल आयडी त्यानंतर कंटेंट आहेत आपलं मेल आय डी जे आता मी इनपुट केलेलं आहे ते इथे दिसलेलं आहे त्याच्यानंतर एक्सपायरी डेट दिलेली आहे अठरा जून म्हणजे अठरा जून पर्यंत हा जिवंत राहणार आहे कुकीज ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा इथं आणखीन एकदा मी रिफ्रेश करून दाखवते म्हणजे हे प्रिंट होईल तुमचं इथे रिफ्रेश केलं हे काय नॉट कुकीजचं काय झालं कुकीज नेम इज अ युजर मेल आय डी व्हॅल्यू इज अ जे काय एंटर केलेली आहे मी मेल आय डी ते इथे डिस्प्ले झालेलं आहे हे आपलं काय झालं रिफ्रेश केल्यानंतर कुकीजचं जे काय प्रिंट झालेलं आहे आणि कुकीज काय झालेलं आहे जनरेट झालेलं आहे ठीक आहे मेल आय डी काय झालेलं आहे जनरेट झालेलं आहे म्हणजे हे काय झालं झाला कशाचा युज झाला तर इथे बघा आपण काय केलेलं आहे जे आता मी आ, सेट जे काय फंक्शन वापरलेलं हो, सेट कुकीज ते आपण हायड करूया आणि मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवते की हे एक्झिक्यूट होणार का हे प्रेझेंट राहणार का जो आपण मेलआयडी भरलेला आहे तो ठीक आहे तर राहील प्रेझेंट कारण इथे बघा मी रिफ्रेश करते आणि तुम्हाला दाखवते रिफ्रेश इथं कि दोन तीन वेळा रिफ्रेश केलं तरी सुद्धा हे प्रेझेंट आयडी कारण आपण एक्सपायरी डेट दिलेले जे आहे अठरा जून अठरा जून म्हणजे अजून दोन दिवस तीन दिवस का हो जा 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 का हे काय राहणार आहे प्रेझेंट राहणार आहे तिथे आपण कुकीजचा युज बघितला म्हणजे ऍक्च्युअल कुकीज कुठं युज होतो अॅक्च्युअल कुकीज ज्या ज्या वेळेला आपण डेटा स्टोर करतो आणि तो डेटाची इन्फॉर्मेशन किंवा काय स्टोर केले हे ज्या वेळेला आपल्याला बघायचं असेल त्यावेळेला आपण कुकीज हा कन्सेप्ट जनरेट करतो ठीक आहे तुम्हाला आता कळालंच असेल आतापर्यंत की कुकीजचा युज काय काय झालेला आहे कशासाठी झालेला आहे कुकीज हे बेसिकली बाळांनो जे स्टोर केलेलं आहे ज्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅच करायची आहे बघायची आहे त्यासाठी आपण कुकीज वापरतो कुकीजचा यूज हा जनरली केला जातो प्रत्येक वेबसाईटमध्ये ॲप्लिकेशन्समध्ये मध्ये ठीक आहे तर हा आपला कुकीज हा पॉइंट कव्हर झालेला आहे तुम्ही आता याचे यूज यूज पण बघितलेला आहात की कुठे कुठे यूज केलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे स्टॉप करूया हे आपण पाहिलेलंच आहे इथे आपलं हे सगळे कुकीजचे जे काही कन्सेप्ट होते यूज ऑफ कुकीज ॲट्रिब्यूट्स ऑफ कुकीज त्याच्यानंतर क्रिएट क्रिएट ऑफ कुकीज बघायचे क्रिएट ऑफ कुकीज त्याच्यानंतर मॉडिफाय ऑफ कुकीज त्याच्यानंतर डेलिटिंग कुकीज यूज ऑफ कुकीज हे सगळे काय झालेले आहेत आपण कुकीजच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ते आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत विथ एक्झाम्पलसुद्धा बघितलेलं आहे एक्झिक्युशन तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण इथे स्टॉप करणार आहे आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सेशन हा पॉईंट स्टार्ट करणार आहे आपला कुकीज हा पॉईंट काय झाला कव्हर झालेला आहे आपण नेक्स्ट लेक्चरला सेशन बघूया सेशनमध्ये स्टार्ट कसा करायचा गेट कसा करायचा आणि डिस्ट्रॉय कसा करायचा हे आपण सेशन रिलेटेड बघणार आहे थँक्यू